बोटं सुद्धा उरतील एवढे लोक थोडे गेलेले आहेत. पण ठीक आहे, मी असं म्हणेन की वाट चुकून लोक असे जातात. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की वारीमध्ये सुद्धा काही लोक रस्ता हरवतात आणि मग ते मूळ मार्गावरती येत असतात. आणि त्यामुळे पुण्यातले हे जे लोक तिथे गेलेले आहेत ते काय हेतून गेलेत किंवा काय नाही हे सगळं ते पुढच्या काळात स्पष्ट करतील. एक जण तर रस्त्यातच हरवला परत कुठलाच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मार्ग दिसतो त्याच्यात भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की जे गेलेले असतात त्यांचा शोक करायचा नसतो. म्हणजे ते आयुष्यातून तुमच्या गेलेले असले आणि म्हणून आम्ही पुढे निघालोय. मला असं वाटतं की पाण्याचा एखादा प्रवाह चालू असेल तर एखादा सोडे खाचखळगे येतात, एखादं छोटस काहीतरी सुळकामध्ये येतो आणि तो प्रवाह अडवण्याचा प्रयत्न करतो. पण पाणी बरोबर आपला रस्ता काढत असतात. तसं शिवसेना हा एक फार वेगवान प्रवाह आहे आणि त्याच्यामुळे आमचा रस्ता जो आहे तो रस्ता योग्य आहे. अनेक वेळेला असं होतं की लोक म्हणतात मोठमोठे कोणके जातात पण लवाळी वाचतात. तर आमचे शिवसैनिक सगळे लवाळ्यांसारखे आहेत ज्यांना स्वतःला गर्व झाला आम्ही फार मोठे दृष्ट आहोत ते पडले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.